नमस्कार, आरोग्यम धनसंपदा विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत। आज आरोग्यम धनसंपदा विशेष कार्यक्रमामध्ये हिवाळ्यामध्ये हळदीचे दूध पिल्याचे फायदे आपण पाहणार आहोत। डिसेंबर महिना आला की थंडीला सुरुवात होते, पण ही गुलाबी थंडी अनेक आजारांचे कारणही ठरते। विशेषतः थंडीच्या दिवसात सर्दी खोकला होण्याचा धोका संभवतो। किरकोळ औषधांनी सर्दी खोकला जातो, मात्र शरीरातील इन्फेक्शन पूर्णपणे जात नाही, त्यामुळे आजार पुन्हा उत्पन्न होतो। यावेळी हळदीचे दूध फायदेशीर ठरते। हळदीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे इन्फेक्शन पासून होणाऱ्या सर्दी खोकल्यावर नियंत्रण मिळवता येते। दुधात हळद आणि मध टाकून प्यायलास भरपूर ताकद मिळते। हळदीचे दूध प्यायल्याने शरीर रिलॅक्स होते आणि चांगली झोप लागते। हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे सर्दी खोकला गळ्याकडील होणारी खवक यापासून आराम मिळतो। हळदीचे दूध रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते, त्यामुळे मधुमेहापासून बचाव होतो। हळदीचे दूध जखमा आणि घाव भरण्यासाठी अत्यंत गुणकारक मानले जाते, तसेच आतील जखमाही बरी करतात। हे दूध प्यायल्याने कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्यापासून वाचवते। शरीरात नको असलेले पदार्थ काढून टाकून किडनी आणि रक्त शुद्ध करण्याचे काम करते। MVTV News।